on analytic function, yes? Yes. To show that the given function is analytic. Such types of examples we have discussed. And now give the heading. Next type of problem. Construction of analytic function. Construction of analytic function. Yes. If it's real and imaginary part is given. Concept ekdam simple hai baga. Yes. एकदम सिंपल कॉन्सेप्ट कॉन्सेप्ट आहे एफ ऑफ झेड इज इक्वल टू यू प्लस आय व्ही हा तुमचा फंक्शन आहे तर तुम्हाला यू किंवा व्ही दिला जाणार यू और व्ही रियल पार्ट और इमॅजिनरी पार्ट इज गिव्हन टू अस अँड फ्रॉम दॅट रियल और इमॅजिनरी पार्ट वी वेर सपोज टू फाइंड एफ ऑफ झेड गेटिंग हॅलो क्लिअर होतं का हे सपोज एफ ऑफ झेड इज इक्वल टू झेड स्क्वेअर आहे तुमचा तर हा यू प्लस आय व्ही मध्ये कसा लिहिता येतो x square minus y square yes plus i 2xy ठीक आहे मग आता तुम्हाला एक्झाम्पल मध्ये काय दिलं जाईल हा दिला जाईल u आणि तुम्हाला जायचं कुठपर्यंत yes z square पर्यंत किंवा 2xy दिला जाईल आणि कुठपर्यंत जायचं आहे z square yes v or u is given to us and we were supposed to find its analytic function f of z getting hello yes problem lakshat ala ka sarvancha yes okay let's start now let's go for this we have derived the formulas by using the formulas you can solve the example okay let me start let heading the formula kima result mana instead of formula result first if yes u is given u means yes real part okay formula for that f of z is equal to direct formula hai integration of yes phi 1 of z 0 dz minus I phi 2 of z 0 dz where this phi 1 of z 0 means yes ux and phi 2 of z 0 means uy understood hello yes this is the formula for the real part second for imaginary part for imaginary part if yes काय गिवन असलं आता v is given simple hai imaginary part is given to us then f of z is equal to formula येणार तुमचा integration psi 1 of z comma 0 dz plus I integration of psi 2 z 0 dz where yes psi 1 of z 0 is equal to idha thoda sa change hai baga this is vy first and psi 2 of z 0 is nothing but yes vx understood hello difference laksha theva idha baga ux uy yeta ani idha kase yeta vy vx yeta ani idha minus I ahe ani idha kasa ahe yes plus I in this way we have to remember the difference yes
Yes, written formulas. Hello. Yes, sir. Okay. आता आपण सिंपल प्रॉब्लेम बघूया. आताचाच घेऊया आपण. म्हणजे कसं येतं लक्षात येईल. फर्स्ट क्वेश्चन, कॉमन क्वेश्चन, रन क्वेश्चन. यस. कंस्ट्रक्ट कंस्ट्रक्ट द अनालिटिक फंक्शन. कंस्ट्रक्ट द अनालिटिक फंक्शन हुज रियल और रियल ऑब्लिक यस इमेजिनरी पार्ट इज. आता इथं बघायचं ठरवायचं ते रियल दिलाय का इमेजिनरी दिलाय. फर्स्ट यू इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. यस. याचा एफ ऑफ झेड किती असणार आहे फायनल आन्सर? याचा एफ ऑफ झेड किती असेल? येत की नाही बघूया आपण आता. ठीक आहे, बाय फॉर्म्युला वेदर वी विल गेट ऑर नॉट लेट्स व्हेरीफाय. ओके, लेट मी चेंज द कलर ऑफ माय पेन. लेट यू इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. येस, रियल पार्ट इज गिवन, वी नो दॅट फॉर्म्युला. ऍक्च्युली हा जो फॉर्म्युला तयार झालाय दॅट फॉर्म्युला द मेथड इज मिलने थॉम्सन मेथड. फक्त माहीत असावं मिलने थॉम्सन मेथडने काय असा फॉर्म्युला तयार करून दिला नाही, हा मी तयार केला कसा, म्हणजे डायरेक्ट फॉर्म्युला मध्येच टाकतोय आपण. तसं स्टेप बाय स्टेप फॉर्म्युला आहे त्याचा. आपण त्याला मी कंबाईन करून एकच तयार केले, एका स्टेप एकच, म्हणजे असं काय म्हणतो लिस्टेड फॉर्म्युला, एज अ लिस्टेड या फॉर्म मध्ये कन्वर्ट केले. वी नो दॅट मिलने थॉम्सन मेथड एफ ऑफ झेड इज इक्वल टू इंटिग्रेशन. येस, व्हॉट इज द फॉर्म्युला? 5100 डी झेड मायनस आय इंटिग्रेशन 5200 डी झेड. This is equation star where 5-1 of z0 means what? Ux. And 5-2 of z0 means? Yes? U1. Okay. Now, let's go for. Yes, therefore. What is the value of Ux then? Ux kiti yata tumcha? Ux. Okay. Mahela kaya manto hai apan 5-1 of z0. Okay. जिथं जिथं एक्स आहे तिथं झेड ठेवा, आणि जिथं वाय आहे तिथं काय ठेवा? झिरो ठेवा. येस, आवाज ओके. येस, बरोबर आहे का? 2z वाय नाही तर याच्यामध्ये दॅट विल बी येस 0. गेटिंग. नेक्स्ट यु वाय बघा बरं. आता यु वाय किती येतोय? मायनस टू वाय. 5-2 ऑफ z0. जिथं एक्स आहे तिथं झिरो ठेवा, सॉरी जिथं एक्स आहे तिथं झेड ठेवा, आणि जिथं वाय तिथं झिरो ठेवा. किती येईल याचा आन्सर? किती येईल? झिरो. कारण वाय झिरो आहे ना. येस, एक्स व्हॅल्यू झेड. फ्रॉम दिस इक्वेशन स्टार बिकम्स. ओके, इथंच लिहितो स्टार becomes ha star becomes f of z is equal to काय ना. yes, 5-1 of z0 integration of 2z dz minus integration I 0 dz. yes, f of z integration 2 constant hai, z se integration z square by 2 plus c. here I to 0 to cancel zala, 2 to cancel. एफ ऑफ झेड ची व्हॅल्यू किती आली? झेड स्क्वेअर प्लस आर. येस, सी इज अवर इंटिग्रेशन कॉन्स्टंट. येस, हॅव वी गॉट? येस, वी हॅव गॉट द व्हॅल्यू ऑफ एफ ऑफ झेड एज झेड स्क्वेअर. गेटिंग? हॅलो, लक्षात आलं ना प्रॉब्लेम कशा आहे? येस सर. कम्प्लीट करा. रिमेंबर द फॉर्म्युला. Accordingly, find out the derivatives in the place of x, put z, and in the place of y, put 0.
हेलो झालं का हे यस सर नेक्स्ट सेकंड प्रॉब्लम u is equal to x raised to 4 minus 2 times x raised to 4 minus 6 times x square y square plus y raised to 4 आपल्याकडे काय स्टँडर्ड फंक्शन वगैरे नाहीये we have to calculate yes let u is equal to x raised to 4 minus 6 x square y square plus y raised to 4 we know that the formula f of z is equal to 0 to yes 5 1 z 0 d z minus I 5 2 of z 0 d z where phi 1 of z 0 is equal to yes what is value u x yes. phi 2 of z 0 is equal to u 1 check kara bara ata u x kiti hoto 4 x cube minus 12 x y square plus 0 mag phi 1 z 0 kiti yenar baka bara jita jita x ay tita 0 theva sorry jita jita x ay tita z theva 4z क्यूब माइनस हा 0 होईल कारण तो y आहे बरोबर ना हॅलो प्लस 0 प्लस 0 यस गेटिंग देयरफॉर 51 ऑफ z0 इज इक्वल टू वैल्यू वाली 4z क्यूब गो फॉर सिमिलरली फॉर uy ठीक आहे तो uy yes first term side derivative 0 minus 12 x square y plus 4 y cube y cube 5 2 of z 0 y च्या ठिकाणी 0 ठेवलं इथं पण 0 येतं इथं पण 0 येतं 0 minus 0 plus 0 yes आलं का हॅलो yes sir आवाज कोणाचा येतो रे बनगर यस या दोन वाले वाले इक्वेशन स्टार बिकम्स इक्वेशन स्टार बिकम्स एफ ऑफ जेड इज इक्वल टू फॉर्म्युला यस इंटिग्रेशन 5 1 z 0 किती आला 4z³ dz माइनस आय 5 2 z 0 0 इज इक्वल टू 4 as it is z cube sir integration z raised to 4 upon 4 yes he ka zero gela tikadcha plus c f of z is equal to final answer hello z raised to 4 plus c yes plus c getting hello yes sir yes sir answer हा झेड रेस टू 4 चा काय आहे हा रियल पार्ट आहे यस जसा झेड स्क्वेअरचा होता तसा हा झेड रेस टू 4 चा रियल पार्ट आहे गेट इट हॅलो अंडरस्टँड यस हॅलो कंप्लीट करा
झालं का? हॅलो कंप्लीट दिस पार्ट ऑर येस सर. जाऊया पुढे. आता व्ही साठी एक एक्झाम्पल घेऊ एक दोन. ओके मला कॉस, आपण कॉस कुठलं कॉल सॉल्व्ह केलं तर अनालिटिक मधला व्ही एक व्ही सांगा बरं, कुठला पण एक अनालिटिक असं व्ही. कुठलाही सांगा आपण जे सॉल्व्ह केले नाही म्हणतो व्ही 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 इट इज व्ही मायनस ई रेस टू एक्स साइन वाय मायनस ई रेस टू एक्स साइन वाय हा कशाचा व्ही आहे? याचा एफ ऑफ झेड. व्हॉट इज एफ ऑफ झेड फॉर दिस वन? हा अनालिटिक आहे का? इट इज अनालिटिक. येस सर. दिस इज द अनालिटिक फंक्शन. आय थॉट इट इज नॉट अनालिटिक फंक्शन. बरोबर का? इथं मायनस पाहिजे. मी एक शो मायनस एक्स हवाय सर वरती. हा तेच म्हणतोय ना मी. आपलं क्वेश्चन काय आहे? If the function is analytic and whose real part or imaginary part is given. Getting? Hello? ठीक आहे. बरोबर का? इथं मायनस आहे का? V is equal to minus e raised to minus x sin y. Yes? Is that imaginary part? Hello? Yes, sir. Shall we start now? Let V is equal to minus e raised to minus x sin y. Let's go for the calculations part fast. Formula. Yes, f of z is equal to. What is the formula? Integration. Psi. Yes, psi 1. Psi 1. Z 0. Z 0. D 0. Plus I. Psi 2. Z 0. dz where yes psi 1 of z 0 मी सांगितलं रिवर्स होतंय. पहिल्यांदा काय येणार? y आणि आणि psi 2 of z 0 हा काय असेल? vx कन्सिडर. येस आता बघा बरं, vx किती होते बघा बरं. पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x घेतल्यावर e रेस्ट मायनस x येईल का? ट्रीटिंग साइन वाय एज अ कॉन्स्टंट. ई रेस्ट मायनस 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 प्लस आला साइन वाय एज इट इज. हा काय व्ही एक्स काय माझा? साई टू ऑफ झेड झिरो. जिथं साइन वाय येत साइन झिरो. येस द आन्सर इज झिरो. गेटिंग? हॅलो. व्ही वाय इज इक्वल टू मायनस ई रेस्ट टू मायनस एक्स साइन वायचा डेरिव्हेटिव्ह कॉस वाय. कॉस वाय साय वन ऑफ झेड झिरो इज नथिंग बट अवर व्ही वाय. याच्यामध्ये मायनस ई रेस्ट टू मायनस झेड कॉस झिरो किती असतो? वन. गेटिंग? हॅव यू गॉट द व्हॅल्यू ऑफ साय टू? येस दिस इज साय वन दिस इज साय टू दिस इज इक्वेशन नंबर स्टार. गेटिंग? हॅलो लक्षात आलं का? येस. स्टार बिकम्स star becomes yes integration of baga bar kay the f of z is equal to psi 1 z 0 ala minus e raised to minus z dz minus nahi plus hai I psi 2 of z 0 kiti ala hai? Yes 0 minus e raised to minus z se integration e raised to minus z upon yes मायनस झेड चा डेरिव्हेटिव्ह. मायनस झेड मायनस झेड चा डेरिव्हेटिव्ह मायनस मायनस वन विथ रिस्पेक्ट टू झेड नो. मायनस मायनस प्लस ई रेस टू मायनस झेड प्लस सी दिस इज द आन्सर. गेटिंग? हॅलो हॅलो आलं का? येस सर. इन दिस वे इफ द इमॅजिनरी पार्ट इज गिव्हन वी हॅव टू कॅल्क्युलेट द आन्सर. गेटिंग? Complete this part.
हेलो ठीक है आता लाइट गेलेली आहे लैपटॉप जेवढा वेळ चालेल तेवढा वेळ चालेल ठीक है मग मीटिंग ऑटोमेटिकली शट डाउन होईल सध्या तरी मला टाइमिंग दाखवतोय स्टिल इट विल रन अप टू 49 मिनिट्स ठीक है त्यामुळे जितका वेळ चालेल तितका वेळ चालेल काही शंका असेल तर विचारा हॅलो एनी डाऊट इन दिस हॅलो काही शंका आहे का हॅलो काही डाऊट आहे का याच्यामध्ये
Yes, example झालं. Yes sir. Yes sir. पुढचा एक्झाम्पल फोर्थ. अजून एक सांगा बरं, व्ही कुठला तरी. काल त्याच्यामध्ये अजून कुठला व्ही नव्हता आला का याला सोडून. ओके, याचा एफ ऑफ झेड किती आहे? कॉस हायपरबोलिक झेड आहे. चला बघूया. Let V is equal to sin hx sin y. Okay. Formula. By Milne-Thompson method, formula is f of z is equal to psi 1 z 0 dz plus I psi 2 z 0 dz where yes. Psi 1 z 0 is equal to v y and psi 2 of z 0 is equal to v x. Therefore, v x kiti yeto baka bara sin y as it is cos h x derivative. Sorry, sin h x derivative. Cos h x. Cos h x. Aada ida sin y hai clearly. The answer psi 2 of z 0 is equal to sin 0 ala maje 0 karan sin 0 0 asto. Yes, vy. Yes, sin hx as it is sin y's derivative cos y. Psi 1 of z 0 baga baro kiti yeto. Yes, its value is cos sin hz. 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 कारण x च्या ठिकाणी z ठेवतोय ना आणि y च्या ठिकाणी 0. येस, लक्षात आलं का सर्वांच्या? येस आलं. दिस इज स्टार. स्टार बिकम्स ओके.